आलो तुझा दर्शनाला देवा, आलो तुझा दर्शनाला। मंदिर तुझे सुंदर पावन, मंदिर तुझे सुंदर पावन। मनात आमच्या तुझेच चिंतन, आलो तुझ्या दर्शनाला। आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला। पिता पुत्र व पवित्र आत्म्यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा। ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण सामान्य काळातील 11वा रविवार साजर करीत आहोत। वाची उपासना आपणास देवराज्याची प्रसार करण्यासाठी पाचारित आहे। जेव्हा कधी योग्यरीते आपण देवाचे राज्याचे प्रसार करण्यासाठी असहाय्य किंवा सक्षम नसू, त्या घटकांसाठी आपण प्रभू परमेश्वराची क्षमायाचना मागूया। प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपण आपल्या पापांची आठवण करूया। सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हृदयाने मी फार पापी केली आहे। माझा अपराध हा फार मोठा अपराध म्हणून नित्यकुमारी मरिया, सर्व देवदूत व संत व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्वसमर्थ परमेश्वर, आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालीन जीवनाकडे नेवो। आमीन। हे प्रभु आम्हावर दया कर, हे प्रभु आम्हावर दया कर, हे कृष्णा आम्हावर दया कर, हे कृष्णा आम्हावर दया कर, हे प्रभु आम्हावर दया कर, हे प्रभु आम्हावर दया कर। परमईशाला स्वर्गात गौरव, सजनाना देवो शांति देवो, आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा, भजन पूजना करीतो रे सेवा, महिमा गावा मुखेनिता, प्रभु देव पित्या प्रभु परमेश, विश्वेश स्वर्गेश शक्तिशाली, नमाउनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत तोर जगी, प्रभु जगदीशा प्रभु येशु ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता, जनकन दाना परमेश को करा, प्रभु दुख हारा परमेश, दयचा सागरा जग पाप हारी, दया मावारी करी त्वरा, पतित पावना जगा
पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची बेसल्या पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परमपित्याच्या वसे ऐश्वर्यात परम पवित्र आत्मसह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशु ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गात गौरव सजनाना देव शांति देवो शांति देवो। आपण प्रार्थना करूया। हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या आशादीपका व सामर्थ्या तुझ्या कृपेशिवाय पुढे जाणे आम्हाला अशक्य आहे। ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास व तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास आम्हाला सहाय्य कर। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो। आमीन। एझेकियलच्या पुस्तकातून घेतलेले वाचन। प्रभू परमेश्वर म्हणतो, मी उंच गंधसरूच्या शेंड्यावरील एक डहाळी तोडून ती लावीन, त्याच्या अगदी वरच्या कोवळ्या फांद्यावरील एक घेऊन ती एका मोठ्या उंच पर्वतावर लावीन। मी इस्रायलाच्या उंच पर्वतावर लावीन, तिला फांद्या फुटतील, फळे येतील, तिचा उत्तम गंधसरू होईल, म्हणजे मी त्यांच्याखाली सर्व पक्षी कुळे राहतील, त्यांच्या शाखांच्या छायेत ती वस्ती करतील, वनातील सर्व वृक्षांस कळेल की मी परमेश्वराने उंच वृक्षास नीच केले आहे आणि नीचास उंच केले आहे। हिरव्या झाडास सुकवेल आणि शुक्ष झाडास फुलद्रूप करीन। मी परमेश्वर हे बोललो आहे आणि मी हे केलेले आहे। हा प्रभूचा शब्द आहे। देवाचे आभार मानूया। आपला प्रतिसाद। हे प्रभो, तुझे उपकार स्मरण करणे चांगले आहे। हे प्रभो, तुझे उपकार स्मरण करणे चांगले आहे। परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात्परा तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे, प्रभात समयी तुझे वात्सल्य आणि प्रति रात्री तुझी सत्यता वाखाणणे चांगले आहे। आपला प्रतिसाद। हे प्रभो, तुझे उपकार स्मरण करणे चांगले आहे। नीतिमान खजुरासारखा समृद्ध होईल, तो लबाननावरील गंधासारखा वाढेल। आपला प्रतिसाद। हे प्रभो, तुझे उपकार स्मरण करणे चांगले आहे। जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील, वृद्धपणातही ते फळ देत राहतील, ते रस भरीत आणि टवटवीत असतील। ह्याच्यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे, तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही। आपला प्रतिसाद। हे प्रभो, तुझे उपकार स्मरण करणे चांगले आहे। दुसरे वाचन संत पौलाने करिंथकरास पाठवलेले पत्रातून घेतलेले वाचन। आम्ही सदा सर्वदा धैर्य धरतो आणि हे लक्षात घेतो की आम्ही शरीरात वस्ती करीत आहो तोवर आम्ही प्रभूपासून दूर आलेले असे नाही। आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनाही दिसते त्याप्रमाणे चालत नाही। आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते।
म्हणून आम्ही गृहवासी असलो किंवा दूर असलेले असलो तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हाला हौस आहे, कारण आपण सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. हा प्रभूचा शब्द आहे. महिमा गाहो परमेशाचा, चंद्र सूर्य तुम्ही गा, महिमा गा नक्षत्र ग्रहानव गा, गाहो महिमा गा. आलेलुया 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 प्रभु तुम्हा बरोबर असो. संत मार्कच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. प्रभु तुझा गौरव असो. येशू म्हणाला, परमेश्वराचे राज्य असे आहे की जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बीज रुजते आणि वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते, पहिल्यानं अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे. आणखी तो म्हणाला, आपण देवाच्या राज्यात कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे. ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पडतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी बारीक असला तरी पेरल्यावर उगवून सर्व झाडापाल्यांमध्ये मोठा होतो, आणि त्याला अशा मोठमोठ्या फांद्या फुटतात की आकाशातील पाखरास त्याच्या सावलीत वस्ती करता येते. असले पुष्कळ दाखले देऊन त्यांच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे, आणि दाखवल्या वाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे. तथापि एकांती तो आपल्या शिष्यांना सर्व काही समजावून सांगत असे. प्रभू ख्रिस्ताचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एकदा शाळेमध्ये इतिहासाचा क्लास सुरू होता. इतिहासामध्ये आपण वेगवेगळ्या महान व्यक्तींबद्दल ऐकत असतो, शिकत असतो. तर शिक्षकाने आपल्या वर्गात सहजच एक प्रश्न विचारला की आपल्या देशामध्ये कोणकोणते महान व्यक्ती जन्माला आले आहेत, आपल्या देशामध्ये कोणकोणते व्यक्ती महान व्यक्ती जन्माला आलेले आहेत. सगळ्यांच्या हातवर आणि सगळ्यांनी वेगवेगळ्या देशभक्तांची, क्रिकेटपटूंची, खेळाडूंची, संतांची नावे पटापटा सांगितली, आणि सरांनी ती पटापटा फळ्यावरती लिहूनही काढली, सगळं फळा भरलेला. परंतु त्यात एक विद्यार्थी होता ज्याने हातवरती केला नाही, तो विचारत होता. सरांनी त्याला नेमके टिपले आणि विचारलं की काय झालं, तुझ्याकडे कोणतं दुसरं उत्तर आहे काय. कारण मुद्दामूनच सरांनी थोडासा विचित्र प्रश्न विचारला होता, कोणत्या महान व्यक्ती जन्माला आले आहेत. आणि ह्या विद्यार्थ्याने अचूक असे उत्तर दिले की सर, कोणीही महान जन्माला येत नाही, सगळेजण लहान बाळ म्हणून जन्माला येतात, परंतु त्यांच्या कृत्यांनी ते महान होत असतात. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कोणीही महान नसतं, सगळेजण महान होतात आपल्या कृत्यांनी, जे आपण जीवनात करतो त्यांनी. आज आपण आजच्या शुभवर्तमानात, आजच्या उपासनेत
सुंदररित्या बियांच्या दाखल्यांबद्दल ऐकत आहोत. बी एक छोटीशी एक बी टिंबासारखी एक बी असते, परंतु जेव्हा ती रुजते ते वृक्षात निर्माण होते आणि ती मोठी होत असते. कदाचित आपल्याला वाटत असेल की आपण कोणत्या प्रकारे ह्या देवाच्या राज्याचा प्रसार करावा, का आपण खूप छोटे आहोत, ह्या बियापेक्षाही आपल्याला कधीकधी आपण कमीपणा वाटत असेल, परंतु देवाचे राज्य पसरणे सहजच आहे. आपल्या सत्कृत्याने आपण देवाचे राज्याचे प्रसार करू शकत असतो. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एखाद्या शांत पाण्यामध्ये आपण एक छोटासा दगड टाकला, त्याने जी तरंग उठतात त्याप्रमाणे कदाचित आपले सत्कृत्य असू शकतात. जेव्हा आपण एक चांगलं कृत्य करतो, आजूबाजूला पाहणाऱ्या अनेक व्यक्ती असतात, त्या पाहून त्यातून त्यांना प्रेरणा मिळत असते, त्यातून देवाच्या राज्याची देवाच्या परमेश्वराच्या सुवार्थेचा प्रसार होऊ शकत असतो. आपण भारत देशामध्ये मुठभर लोक आहोत, परंतु आपले सेवाकार्य खूप मोठे आहे आणि याची सगळ्यांना प्रचिती आहे. कदाचित हा कमीपणा आपण आपल्या मनातून काढून द्यावा म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आज असा सुंदर असा दाखला आपल्याला सांगितला आहे. बी जे आपोआप रुजते आणि मोहरीचा दाणा जो छोटा असूनसुद्धा जेव्हा वृक्षात निर्माण होते तेव्हा झाडपाखरं त्याच्यात येऊन राहून जातात. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपणही आपल्या आयुष्यात आपल्या छोट्याशा सत्कृत्याने देवाचा प्रसार, देवाच्या राज्याचा प्रसार करावा म्हणून ह्या प्रभू परमेश्वराची आपण प्रेरणा व शक्ती मागूया. आमेन. आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या गर्भाने गर्भी संभवला, कुमारी मरीपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला कुरसा खिळे, तो मरण पावला, त्याला पुरली, तो अधोगत उतरला, तिसऱ्या दिवशी मेलण्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवते त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक सभा, संतांचा प्रभू संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या सामुदायिक प्रार्थनेद्वारे फक्त आपणासाठी आणि आपल्या गरजांसाठी नव्हे तर अखिल मानवजातीसाठी आपण आपल्या विनंत्या प्रभू चरणाशी मांडूया. आपला प्रतिसाद असेल, हे प्रभू दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. हे प्रभू दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. ख्रिस्तावर विश्वास ठेवून श्रद्धेने समर्पित जीवन जगणारे आपले पोप, कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, सिस्टर्स व ब्रदर्स यांना परमेश्वराने अंधारात असलेल्यांना ख्रिस्ताचा प्रकाश देण्यास कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद असेल, हे प्रभू दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. आपल्या सर्वांना शारीरिक व मानसिक विचारांपासून मुक्त करून ख्रिस्ताच्या प्रेमाची ज्योत आपल्या अंतकरणात नेहमी पेटती ठेवण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद असेल, हे प्रभू दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. प्रभू ख्रिस्ताच्या देवराज्याची सुवार्था पसरण्यासाठी देव सामान्य जनामधून अनेकाची निवड करतो. रंजल्या गांजल्यास सेवा करण्यास व ख्रिस्ताच्या कार्याचे सहभागीदार होण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद असेल, हे प्रभू दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले त्यांना विशेष करून आपले राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळाचे सदस्य
यांना प्रभूचे विशेष मार्गदर्शन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद असेल, हे प्रभू दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना आहे. आपल्या कौटुंबिक व वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा आधार आणि सामर्थ्य आहेस. तुझ्या ख्रिस्तसभेच्या प्रार्थना ऐक आणि श्रद्धेने करीत असलेल्या आमच्या विनंत्या आज मान्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. स्वीकार स्वामी हे फुले माझ्या जीवनाचे दुळीत कोमून पडण्याआधी गेले जेलून प्रेमाने. स्वीकार स्वामी हे फुले माझ्या जीवनाचे प्रिय बंधू भगिनींनो, आपले बलिदान सरस्वत पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या सभेचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वरा, भाकर व द्राक्षरसाद्वारे तू आम्हाला शारीरिक व आत्मिक अन्न देतोस. या बलिदानाच्या कृपाशक्तीने आम्हाला शारीरिक व आत्मिक आरोग्य लाभावे व नवजीवनाचे वरदान मिळावे म्हणून सहाय्य कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. तुझे मुक्तिकार या योजनेत आम्हाला तुझे अपार सामर्थ्य देतेस. तू तुझ्या दैवी सामर्थ्याने आमची मुक्तता करण्यास आमच्यासारख्याच एकाकडून आमची मुक्तता करण्याची तुझी इच्छा होती. मनुष्याने तुझा स्नेहसंबंध धिक्कारला, परंतु मनुष्यानेच आमच्या प्रभूशी ख्रिस्ताद्वारे तो पुन्हा जोडला. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सान्निध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. पावन 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 ईश्वर, पावन 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 ईश्वर, स्वर्ग महिमा गाता तेरी, स्वर्ग महिमा गाता तेरी, स्तुति तव गाती पृथ्वी सारी, स्तुति तव गाती पृथ्वी सारी, जय 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 प्रभु जय हो तेरी, जय 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 प्रभु जय हो तेरी, पावन 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 ईश्वर. प्रभु तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्रांचा तू गम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावरती येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापुरी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानली
आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या व खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. श्रद्धेच्या रहस्यांचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जीवन झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारण द्यायला प्याला अर्पण करीतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरल्या तुझ्या ख्रिस्तसभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु लुड्स डॅनियल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने विश्रांती पावलेल्या आमच्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्रात्म्याच्या ऐक्या हे सर्वसमर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. आमेन. प्रभु यीशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आपण आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे व्रत करण्यास क्षमा करीतो तसेच आमच्या व्रतांची क्षमा कर, आणि आम्हाला पापी करू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणा येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्तसभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास प्रेमभराने शांतीवंदन करूया. जय
जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पोखरा तू आम्हावर दया कर। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पोखरा तू आम्हावर दया कर। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पोखरा तू आम्हाला शांती दे। जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा, ह्याच्या भोजनास बोलण्यात आले आपण सर्व धन्य। हे प्रभू तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा भरा होईल। आध्यात्मिक ख्रिस्त शरीर सेवनाची प्रार्थना। माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे। मी तुझ्यावर अमर्याद प्रीती करतो। तू माझ्या हृदयात यावे असे मी इच्छितो, परंतु तुला मी माझ्या हृदयात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही, म्हणून आध्यात्मिकरित्या येऊन त्यात सदैव वस्ती कर व तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस। आमीन। हे पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, ह्यासाठी की जसे आपण एक आहो तसे त्यांनी एक व्हावे असे प्रभू म्हणतो। आपण प्रार्थना करूया। हे प्रभू, या ख्रिस्त प्रसादाद्वारे ख्रिस्त सभेमध्ये ऐक्याचे व शांतीचे साम्राज्य प्रस्थापित कर, ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो। आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो। आमेन। जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे। कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना। सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस। करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करत असलेली प्रार्थना दयेने ऐक। करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो। या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो। लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहे, त्यांच्या फलद्रुप्ततेसाठी आम्ही प्रार्थना करतो। ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। आमीन। जहां हम जाए तेरा यश गाए, तेरे प्यारे संदेश सबको सुनाए। जहां कहीं भी जाए सबको सुनाते जाए, महिमाए तेरी प्रभु गाए हम। जहां हम जाए तेरा यश गाए, तेरे प्यारे संदेश सबको सुनाए। जहां कहीं भी जाए सबको सुनाते जाए, महिमाए तेरी प्रभु गाए हम। हमको तो मिली है प्रभु तेरी ये दुआए, तेरा ही भरोसा लेके आगे बढ़ जाए। चाहे दुख पाए प्रभु चाहे सुख पाए, हमको जो दिया है तूने दिल से लगाए।
जहाँ हम जाई तेरा यश गाई, तेरे प्यारे संदेश सबको सुनाई। जहाँ कहीं भी जाई सबको सुनाते जाई, महिमाए तेरी।